वाटवे सानुली मंद सुळक मी भावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर सुखावे दिनभर राबुनी दमला दिसता कोणी टवटवी मुखावर आणा दिली गोळी स्वच्छंद अशा या करुणी नाना गौजा घ्यावया विसावा यावे मी साजा घ्यावया विसावा यावे मी साजा किती सुंदर कविता आहे ही खरंच किती गोड कविता म्हणजे आपण दोघे जणींनी ही कविता म्हणत असताना मला तो वर्गातला मुला मुलींचा असा कोरस मधला आवाज आठवला की बाई आपल्याकडनं कितीतरी वेळा ती कविता पाठ व्हावी म्हणून सारख्या म्हणून येतो आणि तो सगळा असा एक माहोल आठवला मला कवितेच्या बाबतीतला किती सुंदर कवितेने आज आपल्या गप्पांना सुरुवात होते आणि त्यानिमित्ताने दामोदर काळेची कविता त्यानिमित्ताने त्यांची पण आठवण आज खरं झाली तुझ्या मैत्रिणीकडनं मी असं ऐकलं की तुला आधी कविता आवडत नव्हत्या तर कविता नावडण्यापासून कविता आवडीपर्यंतचा प्रवास याबद्दलच किस्सा मला आधी काही फार कविता आवडत नव्हत्या म्हणजे शाळेत असताना आपल्याला धडे आणि कविता दोन्ही अभ्यासाला असायचं पण कविता मला ह्या कारणासाठी आवडायची नाही कारण कवितेच्या प्रश्नाचं उत्तर तोपर्यंत देता यायची नाही जोपर्यंत आपल्याला ती कविता खरंच कळलेली नाही आणि मग म्हणून मला ती कुठेतरी अशी किचकट वाटायची काय म्हणजे याची उत्तरच सापडत नाहीत लवकर हे एकमेव कारण होतं पण मी दहावीत असताना एकदा मॅडमच्या डायरीमधून आम्ही चारोळ्या लिहित होतो भाषणासाठी वगैरे तर ते बघता बघता मला कुसुमाग्रजांची कणा कविता दिसली आणि मी ती वाचली आणि मला वाटलं की किती छान कविता आहे आणि मग मी मॅडमला विचारलं की मॅडम ही कविता तर मी वाचली आहे पण मला एवढी कळाली नाही आहे तुम्ही एकदा मला समजावून सांगता का आणि तेव्हा त्यांनी एका एकेका शब्दाचा एकेका ओळीचा अर्थ उलगडून मला सांगितला आणि तेव्हा म्हणला हा ही कविता आहे म्हणजे जेव्हा मी अभ्यासाव्यतिरिक्त जेव्हा एखाद्या कवितेकडे कविता म्हणून बघितलं तेव्हापासून मला कविता हे प्रकरण आवडायला लागलं मला वाटतं गिरीजा कुठेतरी आपल्याला कविता आवडण्यामागे मागचं कारण किंवा ही काव्याचे संस्कार ना लहानपणापासून झाल्याचं मला सांगत असं वाटतं की लहानपणी रामरक्षक एक वेगळं काव्य शुभंकर तिथे एक वेगळं काव्य त्यात ते म्हटल्यानंतर एक वेगळं आत्मिक समाधान मिळायचं ते काय होतं माहित कळायचं नाही पण आता जाणवतं जेव्हा आपण जाणतेपणानं त्या गोष्टीकडे बघतो किंवा काही गोष्टी नोटीस करतो म्हटलं हे का आवडतंय आपल्याला किंवा का असं भासतंय वेगळं तर तेव्हा हे जाणवतं मला की लहानपणापासून कदाचित ते संस्कार आपल्यावर काव्य कवितांकडची अभिरुची आपली आणि त्यानंतरचाही मला आपल्या दोघींच्याही आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा कोणता जाणवतो माहितीये का म्हणजे आपल्या दोघींच्याही आयुष्यात एक अशी कॉमन असणारी गोष्ट ती म्हणजे नृत्य जेव्हापासून नृत्य आलंय तेव्हापासून आपण वेगवेगळ्या कलांशी जोडले गेलो आहोत किंवा शिल्प झालं चित्र झालं संगीत झालं वाद्य याबद्दलची आपली जाणीव हळूहळू का होणार पण ती ओल अशी वाढत जाते आणि अजून कुठेही होत जाते त्यामुळे जेव्हापासून हा विषय आपल्या आयुष्यात येतो नृत्य आणि त्यानंतर आपण नृत्य साधना करायला लागतो किंवा त्या कलेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनानं बघायला लागतो त्यावेळेला तुला अभिनय आणि कविता यांचा सांगड कसा घालावा असा वाटतो अरे वा म्हणजे खरंच हा चांगला प्रश्न असं मला वाटतं ऍक्च्युली मी भरतनाट्यम शिकतो आणि भरतनाट्यम हा अभिनय प्रधान नृत्य प्रकार आहे असं मानतात आणि अभिनय करताना हे मी माझ्याकडे सांगतात की आपल्याला जो भाव रसिकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो भाव आधी आपण आपल्यात रुजवला पाहिजे आपल्या मनात रुजला पाहिजे तरच आपण तो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि हे करताना आम्हाला भाषेचं बंधन आहे थोडं म्हणजे ज्या गाण्यांवर आम्ही नृत्य सादर करतो ते गाणे तमिळ तेलुगू असतात त्याच्यामुळे कुठेतरी त्या भावांशी संगड घालणं अवघड जातं आणि मग अशा वेळेस मी वळते माझ्या मातृभाषेतल्या साहित्याकडे आणि मग तेव्हा मी जेव्हा कविता वाचते आणि त्या कवितेतला भाव रस समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि ती सादर करताना तोच भाव तोच रस रसिकांपर्यंत शब्दांमार्फत आणि शाब्दिक अभिनय आपण म्हणजे शाब्दिक अभिनयामार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आधी शाब्दिक अभिनयाचा आधार असला शाब्दिक अभिनयावर आधी काम केलं तर आपण सात्विकतेपर्यंत पोहोचू शकू म्हणजे ते सोपं जाईल तर असं कुठेतरी कवितेतली भावना रसिकांपर्यंत पोहोचवायला शिकले आणि मग हळूहळू त्याचा उपयोग त्याचा आधार घेऊन सात्विक अभिनयाकडे वळले काय बात आहे येस आणि तुला तर माहिती आहे तू पण कथ्थक शिकतीये मागच्या काही वर्षांनी एम ए झालंय तुझं कथ्थक मध्ये सो तुला पण याची जाणीव आहे की नृत्याबरोबर कशा इतर कला पण आपल्याला आत्मसात कराव्या लागतात आणि
दुसरी अजून एक गोष्ट मला तुला विचारावी वाटते की आता तुला युट्यूब मध्ये तुझी कविता सादर करण्याचा एक उपक्रम सुरू केला आहेस आणि दर आठवड्याला तू एक कविता सादर करतेस आणि आमच्यापर्यंत पोहोचवतेस, तर या प्रवासाबद्दल काय सांगशील? म्हणजे हा प्रवास कसा सुरू झाला, तुला का करावं वाटलं, याचा मागचा उद्देश हेतू आणि या मागचं काही असं कारण की तुला त्या क्षणापासून वाटलं की आपण हा उपक्रम सुरू करावा? आधी कविता त्या खूप वाचायच्या व्यवस्थित, त्याच्यानंतर त्यातनं काय कळतंय किंवा एक कविता आपण वाचली त्यानंतर आपल्याला त्यातनं काय भाव आपल्यापर्यंत पोहोचतोय, त्याचं कसं रसग्रहण करता येतंय आपल्याला, कसं मांडता येतं, त्याचं आधी स्क्रिप्ट करायचं. आणि या पद्धतीनं मी त्या पहिल्या भागाचं किंवा आता जेवढ्या कविता युट्यूबवर आल्या तेवढ्या सगळ्याचं स्क्रिप्टिंग केलं. तर इतकं सुंदर कवितेच्या शब्दांमधला भावविश्व आहे ना, म्हणजे प्रत्येक शब्द काहीतरी असं चित्र डोळ्यांसमोर रंगवत असतो, त्याचा काय अर्थ असतो, किती म्हणजे त्या अर्था पलीकडे सुद्धा कविता आपल्याला जाऊन उभी करते एका वेगळ्या कल्पना शक्तीच्या पार. तर ते मला हळूहळू ती प्रोसेस मला इंटरेस्टिंग वाटतं, म्हणून हा प्रयोग त्यासाठी करावासा. तू हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये संस्कृत या विषयात मास्टर्स करते, संस्कृत हा विषय तू अभ्यासासाठी म्हणून निवडलास किंवा त्यात तुला मास्टर्स करावंच वाटलं, तर हे सगळं शिकत असताना किंवा नवनवीन गोष्टी तू त्यातल्या शिकत असताना, तर ते सगळं शिकत असताना तुला साहित्य आणि संस्कृत किंवा साहित्य आणि तू या नात्याकडे तू कसं बोलतो? संस्कृत म्हटलं की आपल्याला आठवतं ते संस्कृतमधलं कालिदासाचं मेघदूत हे काव्य किंवा शाकुंतलमसारखं नाटक आणि अशी समृद्ध परंपरा संस्कृत ऑलरेडी आहे. पण संस्कृतमध्ये अभ्यास करताना म्हणजे व्याकरण असो किंवा वेद वेदांग असो त्यांचा अभ्यास करताना मला तिथे कुठेतरी साहित्याचा प्रभाव जाणवला किंवा ते उत्तम साहित्य आहे की जरी व्याकरणावरचा वेदांवरचा जरी ग्रंथ असला तरी ते एक उत्तम प्रकारचं साहित्य आहे असं मला कुठेतरी जाणवलं. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर वेद आणि वेदांग सहा वेदांग आहेत, त्या वेदांगामध्ये सांगितले की वेदांचा अभ्यास कसा करावा, त्याला सपोर्टिव्ह असे हे सहा वेदांग आहेत. त्यातलं जे एक निरुक्त नावाचं वेदांग आहे ज्यामध्ये शब्दांबद्दलची व्युत्पत्ती, शब्द कुठून आले, कसे आले, शब्दाचे प्रकार किती याबद्दलचं सांगोपांग विवेचन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि त्यात यास्काचार्य एक थेरी म्हणतात, फार इंटरेस्टिंग थेरी आहे. ते असं म्हणतात की शब्दांच्या निगडीत ही थेरी आहे. यास्क म्हणतात की शब्द हे निरंतर आहेत, नित्य आहे आणि ते या जगामध्ये माणूस जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत हे शब्द अस्तित्वात राहणार. आणि संस्कृतमध्ये एक परंपरा आहे की नेहमीच वादविवाद होत असतात विद्वानांचे, पूर्व पक्षी आणि उत्तर पक्षी. मग ह्या मुद्द्यावर उत्तर पक्षी असं म्हणतात, उत्तर पक्षांमध्ये औदुंबरायण नावाचे ऋषी, ते म्हणतात की नाही मला हे तुमचं म्हणणं पटलेलं नाहीये, शब्द हे नित्य नाहीत, ते अनित्य आणि ते क्षणिक आहेत आणि ते लगेच नष्ट होतात, उच्चारण झाल्या लगेच नष्ट होतात. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर योगिनी हा शब्द उच्चारताना जेव्हा मी यो नंतर गीचा उच्चार करते तर गीचा उच्चार करताना यो नष्ट झालेला. तर हे जे गंमत इतकं हे क्षणिक आहे, म्हणजे हा शब्द पण नाहीये, मी अक्षरांवरून सांगितलं योगिनी मधलं, तर इतकं क्षणिक असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता की शब्द नित्य आहेत आणि निरंतर आहेत आणि चिरंतन आहेत? तर खरं बघायला गेलं तर शब्द हे पाण्यावर आलेल्या गुडगुड्याप्रमाणे आहेत असं औदुंबरायण उदाहरण देतात की गुडगुडे निर्माण होतात आणि ते क्षणिक असतात, लगेच नष्ट पावतात. तर तसेच हे शब्द आहेत. मग यावर परत उत्तर देताना यास्काचार्य म्हणतात की खरं आहे पाण्यावर निर्माण होणारे गुडगुडे जे आहेत ते लगेच नष्ट होतात, पण एखादं गुडगुडा नष्ट झाल्यावर आपण तसंच निर्माण करू शकत नाही. पण शब्दांच्या बाबतीत तसं नसतं, एकदा आपण शब्द उच्चारल्यानंतर तोच शब्द आपण परत परत उच्चारू शकतो. म्हणजे आता मी योगिनीचा उच्चार आज केलाय, आत्ता केलाय, पण म्हणून योगिनी शब्दाच्या उच्चारणाची व्हॅलिडिटी नाही संपत. तुम्ही परत किती वेळाही कितीही दिवसांनी परत परत म्हणू शकते. तर हे जे आहे हे शब्दांच्या बाबतीत घडतं, शाश्वत शब्द एक्झॅक्टली. तर हे शब्द आहेत ते शाश्वत आहेत या जगामध्ये आणि ते निरंतर आहेत. शब्द आहेत म्हणून इथे बोलतोय, शब्द आहेत म्हणून हे जग आहे, हे साहित्य आहे असं मला वाटतं. किती सुंदर पद्धतीनं तू या चौकशी केल्यामुळे किंवा तू आता करतीयस या प्रोसेसमध्ये आहेस, म्हणून तुला वेगळं काहीतरी या शब्दांची किंवा साहित्याबद्दलची एक बाजू, एक दुसरी बाजू किंवा कोण बाजू असे काहीतरी तुला कळती आणि तू त्याचा छान अभ्यास करतो. ह्या एकंदरीत सगळ्या ह्याच्यात म्हणजे
आतापर्यंत जेवढ्या कविता वाचल्यास किंवा जेवढ्या कविता आतापर्यंत वाचतीयस यांनी पुढे वाचलं तर अभ्यास करायचा आपल्या दोघींनाही खरं बरोबर आहे खूप वाचायचं सुरुवात आल्यासाठी आपलं सुरुवात झाली आणि ह्या सगळ्या कवितांमध्ये किंवा वाचनाच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या भागांमध्ये एक वाचक म्हणून एक रसिक म्हणून किंवा प्रेमी कविता प्रेमी म्हणून तुला तुझ्या आवडीची किंवा तुझ्या जवळ अशी कोणती कविता अशा तर खूप कविता आहेत ज्या मला अशा खूप आवडतात मनापासून पण त्यातल्या त्यात अलीकडेच माझ्या वाचनात सुरेश भटांची एक कविता आली आहे आणि सध्या मी त्या कवितेच्या प्रेमाने म्हणजे की आहा म्हणजे सध्या ती माझ्या टॉपमध्ये आहे माझ्या लिस्टमध्ये टॉपवर आहे ती कविता सो मी तीच सादर करते त्यांची रखे कवितेचं नाव आहे आणि शेवटी सुरेश भटांचे शब्द कवितेचं नाव आहे जगाशी हर सामान्य हो कवी म्हणतात जगाशी फार सांभाळून बोला नको ते नेमके टाळून बोला जगाशी फार सांभाळून बोला आणि नको ते नेमके टाळून बोला तिथे गुरमीत बोला आमच्याशी पण तिथे लाजून ढेपाळून बोला गळे कापू असो किंवा लफंगा गळे कापू असो किंवा लफंगा पुढे येताच ओवाळून बोला करा चर्चा दुजांच्या पातकांची करा चर्चा दुजांच्या पातकांची स्वतःला तेवढे गाळून बोला तुम्ही देशात सैतानांप्रमाणे तुम्ही देशात सैतानांप्रमाणे तुम्ही बाहेर संताळून बोला तुम्ही शृंगारून ठेवा असत्य तुम्ही शृंगारून ठेवा असत्ये युगाचे सत्य फेटाळून बोला आम्हा सांगा नवी सूत्रे दुटीची आम्हा सांगा नवी सूत्रे दुटीची उपाशी झोपड्या जाळून बोला तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा तरीही आसरे धारून बोला जगाशी फार सांभाळून बोला नको ते नेमके टाळून बोला ती सत्य आणि सुरेश भटांची ती एक मला वैशिष्ट्य वाटते त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये की सत्य पण म्हणजे एखादा माणूस चिलखत घालून जरी उभा असेल हे कविता ऐकताना तरी ती सूर्य अशा पण पोचते आणि खरंच ते सत्य इतकं लागतं तुम्हाला हा संवाद म्हणजे गिरीजासोबतचा माझा संवाद जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि योगिनीच्या कविता वाचनच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.